नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्ड मध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती जी सुरू आहे 2021 करता, त्या पोस्टमॅन मेल गार्डचा पेपरचे अनालिसिस करणार आहोत, जो की झालेला 24 जानेवारी 2020 रोजी। ठीक आहे, ऑल चिप चॅनल्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी पण मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केले, खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशा युजफुल वेळेची माहिती लवकर लवकर मिळत येईल। आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यामध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरतीबद्दल डिस्कशन करत असतो। ठीक आहे, त्याची इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मिळू शकेल। आणि याच्या आधी झालेल्या इम्पॉर्टंट ॲनालिसिस व्हिडिओची लिंक तुम्हाला इथेवरती आय बटनला क्लिक करून मिळून जाईल, तिथून तुम्ही ते चेक करू शकता। ओके, तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, वेगा आपला 24 जानेवारीला झालेला शिफ्ट वनमधला पेपर हा पाठवलेला आहे आपल्या एका मित्राने। ओके, त्यांचे नाव आहे किशन गायकवाड, नांदेड। ठीक आहे, नांदेडहून पाठवला यांनी। तर बघा इथे काय क्वेश्चन आलेले होते। पहिल्या शिफ्टमध्ये भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लागतो, लाभला येतो गुजरात। ओके, त्यानंतर 2020 सालचा पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाला, जॉर्ज फर्नांडिस यांना। ठीक आहे, पक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे, तर कर्नाटक। बिहार या राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही, ठीक आहे, तर UP, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, असे चार ऑप्शन येते, मध्य प्रदेश ऑप्शन येते इथे। ओके, त्यानंतर भारतात सर्वात पश्चिमेकडील रेखांश कोणते, हा क्वेश्चन। FSSAI फुल फॉर्म विचारलेले होते, काय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया। ठीक आहे, असे याचे आन्सर राहील। त्यानंतर राष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला, तर गणेशोत्सव। ओके, त्यानंतर कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट केले गेले, तर 42वी घटनादुरुस्ती। ठीक आहे, त्यानंतर 1912ला सचिन संन्यास व राजबिहारी बोस यांनी कोणत्या व्हाईसरॉयला मारण्याचा प्रयत्न केला, तर काय, कर्झन, डफरिन, लिनन डिएगो, असे पर्याय होते। ओके, तर खालीलपैकी कोणत्या एक मूलभूत अधिकार घटनेत आहे, तर मतदान करणे, मालमत्तेचा अधिकार, न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार। तर हा वाला न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार घटनेत आहे। ओके, नेक्स्ट बघूया। नेक्स्ट काय, तर प्रदूषण कायदा यावर एक प्रश्न होता, हडप्पाकालीन कोणत्या ठिकाणी गुजरातमध्ये आहे, तर असा क्वेश्चन होता, चौक आणि त्रिभुवन कोणत्या कलेशी संबंधित आहेत, असा काहीतरी क्वेश्चन विचारला गेला होता। ठीक आहे, शक राजा कोणावर आधारित एक प्रश्न होता। ठीक आहे, तर याच्या आन्सर कनिष्क असे होते। ओके, अवघोष यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर बुद्धचरित हा ग्रंथ लिहिला। ठीक आहे, नीतीशास्त्रावर 2 प्रश्न होते, त्यानंतर करंट अफेअरवर, क्षेपणास्त्रावर 1 प्रश्न विचारला गेलेला होता। ओके, असे शिफ्टमधले क्वेश्चन होते। तर नेक्स्ट बघूया मित्रांनो, तर मित्रांनो बघा 24 तारखेला झालेल्या सेकंड शिफ्टमधले काही क्वेश्चन पाठवले आपल्या मित्रांनी। ओके, तर पहिला क्वेश्चन आहे की लोकमान्य ही पदवी कोणाला दिली, तर आपल्या सगळ्यांमध्ये बाळ गंगाधर टिळक यांना दिली। हे DMAचा लॉंग फॉर्म विचारला गेलेला होता, तर काय, DMAचा लॉंग फॉर्म डायरेक्ट मेमरी ॲक्सेस। ओके, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस। ओके, नेक्स्ट काय, भवानी कावेरी नदीची उपनदी आहे। ठीक आहे, भवानी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर कावेरी नदीची उपनदी आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, मैतूर धरण कोणत्या नदीवर आहे। ठीक आहे, तर मैतूर डॅम आहे कावेरी नदीवर। ओके, कावेरी नदीवर आहे मैतूर डॅम। बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये आहे बांधवगड राष्ट्रीय उद्यान। ओके, त्यानंतर भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान हे आहे गोवामध्ये। ओके, भगवान महावीर आहे गोवामध्ये राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर 2018चा सेऊल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला। ठीक आहे, नरेंद्र मोदी यांना मिळाला सेऊल शांतता पुरस्कार 2018चा।
त्यानंतर एडा व इरुली जमात कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. चिरुपाल मंदिराला कोणत्या राज्य घराण्यांनी राज्यस्तर दिला? असा क्वेश्चन विचारला. पंतप्रधान हे कितवे नंबरचे पद आहे? ओके, हा क्वेश्चन होता. गांधी वर्सेस लेनिन पुस्तक कोणी लिहिले? तर गांधी वर्सेस लेनिन हे लिहिले आहे श्रीपाद अमृतडांगे. ठीक आहे, श्रीपाद अमृत डांगे. त्यानंतर 51 अनुसार किती मूलभूत हक्क आहेत? ठीक आहे, असा क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर काय मित्रांनो, इथे विचारलं होते की 2020 वर्ष हे नर्स व दाईचे वर्ष साजरे केले ती महिला कोण? ठीक आहे, तर याच्यात महिला विचारल्या. ठीक आहे, नर्स जे विचारलं असतं तर याचा 12 मे झालं असतं. ओके, मानवामध्ये त्रिभागी आत्मा आहे असे वर्णन कोणी केले पहिले? ठीक आहे, तर असा क्वेश्चन आलेला होता. पहिले पानिपत युद्ध यावर एक प्रश्न होता, म्हणजे कोणाचा पराभव झाला? ठीक आहे, तर पहिल्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. ओके, नेक्स्ट बघूया आपण. तर 24 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये झालेले क्वेश्चन आहे वाले. ओके, याच्यामध्ये काय काय विचारलं होतं? तर हुडकोचा फुल फॉर्म विचारलं होतं. तर काय हुडकोचा? हाऊसिंग अँड अर्बन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा याचा लॉंग फॉर्म होता. नेक्स्ट काय, गोदावरी नदीचे उगम कुठे होते? तर विचारले होते. त्यानंतर पंजाबचे सीओ कोणाला म्हटले होते? दुसरे महायुद्ध 2020 किती वर्ष पूर्ण झाले? ओके, याच्यामध्ये ऑप्शन दिले होते 25, 50, 75, 100. ठीक आहे, जर तुम्हाला याचे आन्सर माहिती आहे खाली कमेंट करा मित्रांनो. चला, पानिपत लढाईवर एक प्रश्न होता. ठीक आहे, मॅथवर रेल्वेवरचे होते शेकडा नफा तोटा वरचे 15 होते. सरासरी सरळ व्यास बॉडमास खूप मोठे संख्या घेतले होते. सेटिंग अरेंजमेंट, ठीक आहे, प्रतिमा पाण्यातली प्रतिमा ट्रायंगल विचारले गेले होते. ठीक आहे, पुन्हा बघा मित्रांनो, हे आले. हरियाणाची राजधानी विचारली गेली होती. ठीक आहे, काय तर चंदीगड आहे हरियाणाची राजधानी, माहिती आहे सगळ्यांना. ओके, चंदीगड त्यानंतर हुडकोचा लॉंग फॉर्म घेतला. शांती नोबल प्राईज विचारले गेले होते. गोदावरीचा उगम, त्यानंतर पंजाबचा सिंह यावर असा क्वेश्चन होता. कोणाला म्हणतात? 2020 पहिले महायुद्धाला किती वर्ष झाले? ठीक आहे, कलम 17 आणि कलम 28 यावर क्वेश्चन विचारला गेला होता. 2 नीतीशास्त्रावर होते. कोईम्बतूर कोणत्या राज्यात आहे? ते तामिळनाडूमध्ये कोईम्बतूर. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये आहे कोईम्बतूर. त्यांनी सर्वाधिक घनता असलेले राज्य तर कोणते आहे? बिहार. बिहार हा सगळ्यात जास्त घनता असलेले राज्य. त्यानंतर तसो मोरी लेक कुठे आहे? लडाखमध्ये आहे. त्यानंतर पंच महाव्रते कोणत्या धर्माशी संबंधित आहे? WDO मुख्यालय विचारले होते. ओके, सत्याग्रह सभा कोणी स्थापन केली? त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष 1929 अधिवेशन. ठीक आहे, विचारलेलं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल स्थापन कोणी केले? ठीक आहे, 17 आपल्या मित्रांनी पाठवलं आहे पुरुषोत्तम वायले यांनी. तर मित्रांनो, असे काही क्वेश्चन्स होते जे की आलेले 24 तारखेला. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग तुम्हाला असेल व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील. सो थँक्स फॉर वॉचिंग.